दुर्मिळ मांडूळ सर्पजातीची तस्करी करणाऱ्या युवकांना सातारा पोलिसांनी जेरबंद केले. अंधश्रद्धा पोटी लोक आंतरराष्ट्रीय बाजारात 50 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंतचे पैसे देऊन हे मांडूळ सर्पजात विकत घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंधश्रद्धेपोटी मांडूळ, कासव, वाघनखे, अन्य वन्य प्राण्यांची तस्करी करण्यात येते. अशा प्रकारे कोणत्याही वन्य प्राण्यांची तस्करी तसेच पैशांचा पाऊस पाडणं याबाबत कोणी फसवणूक करत असल्यास संबंधित पोलीस ठाण्यात अथवा वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन सातारा तालुका पोलीस ठाण्याकडून करण्यात आलंय. या कारवाई दरम्यान अभिजित महाडिक, अमोल महाडिक यांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये चिंद्यापीठ म्हणून परिसरामध्ये जे हे सर्प जे विक्री करण्यासाठी मांडूळ जे दुर्मिळ आहे हे विक्री करण्यासाठी काही इसम येण्यावर येत असल्याबाबत आपल्याला खास बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे डी बी पथक सुजित भोसले कोळी, उत्तम कोळी व इतर या लोकांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी वन विभागाचे श्री वसावे हे सुद्धा होते. सदर ठिकाणी 3 इसम इनोवा कारमधून आले व त्यांच्याकडं संशयित विचारपूस केली असता त्यांच्याकडे असलेल्या काळ्या पिशवीमध्ये एक दुर्मिळ मांडूळ सर्प मिळून आला. त्यांच्याकडं त्यावर सखोल चौकशी केली असता सदरचा सर्प हा त्यांनी विक्रीकरिता आणल्यावर कबूल केलेला आहे. सदर सर्पाची ते आंतरराष्ट्रीय बाजारात किंवा इतर ठिकाणी विक्री करू शकतात. त्याची किंमत 50 लाखापर्यंत असण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. याबाबत पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त करून पुढील तपासकामी वन विभागाकडे गुन्हा वर्ग करण्यात आलेला आहे. आमचे नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारे दुर्मिळ असे जनावरांचे अवशेष अवयव विक्री करता कोणी आल्यास सतर्कतेने पोलिसांना